रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी. कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन. असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट. जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे. कृषीसह सर्वच घटकांच्या विजेसाठी 6-8% दरवाढ लागू करण्यात आली आहे. कृषी पंपाच्या वीजदरात 12% वाढ केल्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणाने जोरदार शॉक दिला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने द्विवार्षिक वीज दरवाढीला मंजुरी दिली होती. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील वाढ नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजेच एप्रिल महिन्यापासून लागू झाली आहे. या वीजदर वाढीमुळे वीजदरात 6-12% वाढ होणार असून स्थिर आकाराचा अतिरिक्त बोजाही ग्राहकांवरती पडणार आहे. हा आकार सर्व प्रकारच्या दरवाढीवर कमाल 10% आहे. आयोगाने मागील वर्षी महावितरणाच्या वीजदर वाढीला मंजुरी दिली होती. ही दरवाढ आर्थिक वर्ष 2023-24 आणि 24-25 या 2 वर्षांकरता आहे. त्यामुळे मागील वर्षी 1 एप्रिल 2023 या आर्थिक वर्षात जवळपास 3% वीजदर वाढ करण्यात आली. आता 2024 या आर्थिक वर्षापासून ही दरवाढ 6% लागू करण्यात आली. 1 एप्रिलपासून वीजदरात वाढ होणार असून ही दरवाढ काही दिवसांकरिता असून नागरिकांनी महावितरणाला सहकार्य करावे. नागरिकांनी आपल्या विजेच्या बिलाचा भरणा वेळीच करावा, अन्यथा थकीत वीज बिल असणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होईल असं धर्मराज पेठकर अधीक्षक अभियंता महावितरण यांच्याकडून सांगण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज विटा.